गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की आता बजेट उद्या आहे त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी हंड्रेड पर्सेंट राहणार आहे मार्केट, मार्केट कुठल्याही बाजूला मुवमेंट करू शकतं हे लक्षात ठेवा तर आता पहिले सुरुवात करूयात इंटरनॅशनल न्यूजपासनं आता जर आपण शनिवार रविवारमध्ये जर काही घडामोडी पाहिल्या तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बायडन जे आहेत यू एसचे प्रेसिडेंट तर त्यांनी इलेक्शनच्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्यातनं माघार घेतलेली आहे आणि आता कमला हॅरिस जे आहेत तर त्या त्यांच्याऐवजी प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढणार आहेत ट्रम्प यांच्या विरोधामध्ये त्यामुळे काय झालं आहे की यू एस मार्केट जे लोअर क्लोज झालं होतं शुक्रवारी तर त्याचे जे फ्युचर्स आहेत तर ते शॉर्टअप झालेले आहेत एकदम शूटअप झालेत आणि त्यानंतर त्याच्यातला जो काही एन्टायर आपण काय म्हणतो बाईंग होतं तर ते पूर्णपणे सेलिंगमध्ये पुन्हा कन्व्हर्ट झाले म्हणजेच नेट टू नेट झिरो आपण म्हणू शकतो आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर एशियन मार्केट्स बऱ्यापैकी फॉल झालेले आहेत आणि त्याच्यामागचं असं काही स्पेसिफिक रिझन नाही आहे जस्ट प्रॉफिट बुकिंग आता या सगळ्या गोष्टींमुळे गिफ्ट निफ्टी जी आहे तर ते इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एकशे ऐंशी पॉईंटच्या आसपास किंवा दीडशे पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होत आहे आता एवढं मोठं डाउन ओपन होण्यामागं कारण काय तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काही दिवस पाहिले की गिफ्ट निफ्टी बजेटची जी व्हॉलेटिलिटी आहे ती कंट्रोल करू शकत नाही आहे त्यामुळे ते एवढं करेक्ट इंडिकेशन आपल्याला देत नाही आहे सध्या तरी आता जे काही यु एस फ्युचर्स एकदम शूट झाले होते तेव्हा आपलं गिफ्ट निफ्टीसुद्धा शूट झालं होतं ऑलमोस्ट हंड्रेड पॉईंट गॅपअप ओपन दाखवत होतं परंतु त्यानंतर ते पुन्हा सेलिंगमध्ये कन्व्हर्ट झालं आणि जवळजवळ दीडशे पॉईंटच्या आसपास जे आहे ते आता गॅपडाऊन ओपनिंग दाखवत आहे मग या सगळ्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो इंडियन मार्केटवरती ते पहा म्हणजेच काय की सध्या जो ट्रेंड आहे तर तो शॉर्ट टर्मसाठी बेरिश आहे शॉर्ट टर्म इन द सेन्स एक दिवस आजचा दिवस कारण उद्या काय होईल हे सांगता येत नाही उद्या जे काय ठरेल ते बजेटमध्ये ठरेल आता जर आपण महत्वाची गोष्ट जर पाहिली तर शनिवार रविवारमध्ये महत्त्वाचे रिझल्ट आलेत एक आला रिलायन्सचा रिझल्ट आणि दुसरा सी बँकचा रिझल्ट रिलायन्सचा रिझल्ट हा एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला आहे आणि एच डी एफ सी बँकचा रिझल्ट हा ॲज एक्सपेक्टेड आलेला आहे म्हणजेच आज मार्केटमध्ये एच डी एफ सी बँक मे बी पॉझिटिव्ह रिॲक्ट करेल आणि त्यानंतर रिलायन्स जो आहे तो नेगेटिव्ह रिॲक्ट करेल त्यामुळे न्या पाहणं गरजेचं आहे की आता कोण डॉमिनेट करतं ते एच डी एफ सी बँकमध्ये काही शॉर्ट कवरिंग येतं का वगैरे वगैरे या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमचे ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट जे असतील ते प्लॅन करू शकता मी काल एक व्हिडिओ बनवला होता परवा की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की मंथली जो आर एस आय आहे निफ्टीचा तर तो एटी प्लस गेलेला आहे परंतु माझ्याच काही मित्रांनी तो व्हिडिओ पाहिल्यावर मला विचारलं की मग मार्केट क्रॅश होईल का तर त्याचा अर्थ तसा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आता अपसाईडला तुम्हाला जी मुवमेंट आहे तर ती लिमिटेड झालेली आहे याचा अर्थ मार्केट इमिजिएट क्रॅश करेल बिलकुल नाही कारण यामध्ये खूप सारे इव्हेंट्स आहेत की जे काही आता समजा इन्फ्लेशन कमी झालं तर मग यू चे जी काही फेड आहे तर ती रेट कट करेल त्यानंतर निवडणुका यू एसमध्ये आहेत तर त्या कोण जिंकते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजेच काय की मार्केट ओव्हरब्रॉड झोनमध्ये आहे निफ्टी याच्यामध्ये छोटे छोटे करेक्शन्स येत राहतील परंतु ज्याला आपण क्रॅश म्हणतो की जिथं तो जो आर एस आय आहे तर तो तुम्हाला चाळीसच्या खाली जेव्हा मिळेल तेव्हा हो तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक मिळतील हे जे मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये तर त्यामध्ये ते होण्यासाठी ऑलमोस्ट दोन ते तीन वर्ष लागतात आपण जर हिस्टॉरिकल डेटा पाहिला तर म्हणजेच काय की ओव्हरबॉर्ड झोनमध्ये मार्केट राहू शकता अगदी दोन दोन तीन तीन चार चार महिन्यांपर्यंतही मार्केट ओव्हरबॉर्ड झोनमध्ये राहतं मग यावेळेस तुम्ही ट्रेड करायचाच नाही का तर तसं नाही ट्रेड वेगळं त्यानंतर तुमचे जे काही आपण म्हणतो की पोजिशनल ट्रेड्स असतात ते वेगळे छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट असेल ते वेगळी आणि जेव्हा तुम्हाला मल्टीबॅगा स्टॉक शोधायचे असतील तर त्यासाठीची ती स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित नक्की पहा तर मग आता एकंदर जर सगळं पाहिलं तर मार्केटमध्ये एकदमच व्हॉलेटिलिटी राहणार आहे त्यामुळे ऑप्शन सेलिंग जे आहे तर ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही चालू महिन्यामध्ये करू नका कारण तिथं तुम्हाला गामा इम्पॅक्ट करेल जर तुम्हाला करायचं असेल तर नेक्स्ट मंथमध्ये तुम्ही करू शकता ऑप्शन बाईंगमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी ऑपॉर्च्युनिटी मिळेल कारण विक्स जो आहे तर तो थोडा वाढलेला आहे आणि आज चांगल्यापैकी वाढेल विक्स आज आणि उद्या दोन दिवस आहेत त्यामुळे ऑप्शनच्या प्राइजेस हा इन्फ्लेट होत राहतील म्हणजेच तुम्हाला व्यवस्थित टेक्निकल ट्रेड पाहूनच ट्रेड घ्यावा लागेल परंतु तुम्हाला प्रॉफिट चांगला होईल कारण जे काही ऑप्शनचे प्राइस आहेत तर ते शूट व्हायला सुरुवात होईल अगदी गामा त्यानंतर जे काही वेग आहे तर ते सगळे मदत करतील ऑप्शनच्या वर जाण्यासाठी तर मग आता एकंदर सगळे रिझल्ट आणि बजेट सगळं एकत्र आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होतो ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे आता उद्या बजेटमध्ये काय बजेट लागतं आहे त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत की ते मार्केटला ब्रेक करत आहे की पुन्हा एक नवीन ऑल टाईम हाय प्लेस करून मार्केटवर जाते आता जर आपण टेक्निकली मार्केट पाहिलं तर कॉल रायटिंग वाढलेलं आहे चोवीस हजार पाचशेपासून पंचवीस हजारापर्यंत कॉल रायटिंग जास्त व्हायला लागले आणि चोवीस हजार आठशेला जो काही आपण म्हणतो पुट रायटिंग झालं होतं ते अनवाइंड व्हायला सुरुवात झाली म्हणजेच एकंदर आजचा ट्रेंड जो आहे तो थोडासा बेरिश मार्केटमध्ये दाखवतो आहे परंतु याचा अर्थ मार्केट लगेचच इमिजिएट चोवीस हजाराला येईल असं बिलकुल नाही मार्केटमध्ये वॉलेटिलिटी राहील आणि नेट टू नेट मार्केट जे आहे तर ते थोडंसं निगेटिव्ह बंद होऊ शकतं असं मला वाटतं परंतु उद्याचं प्रेडिक्शन मांडणं पॉसिबल नाही आहे लगेच ते आपण उद्या पाहूयात तर मित्रांनो आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद